शहरात इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी विधानसभेतून राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले माजी नगरसेवक शेखरभाऊ ओव्हाळ यांनी सध्या प्रचारात आघाडी घेतलेली आहे. त्या निमित्ताने स्टार सिटी वन ने त्यांच्या प्रचार झंझावतावर टाकलेला हा प्रकाश होत. राज्यात लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला जोर आलेला आहे. राज्यातील प्रमुख पक्षांनी यामध्ये आता जोरदार तयारी सुरू केलेली आहे. यामध्ये सर्वात अगोदर राष्ट्रवादीने या तयारीमध्ये आघाडी घेतलेली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच कोसरी येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाणार असल्याचे जाहीर केलेले आहे. यामुळे पक्षातील इच्छुक तरुण उमेदवारांची आशा पल्लवी झालेली आहे. अशामधूनच पिंपरी विधानसभा मतदारसंघात इच्छुक असलेले राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छुक असलेले राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक ब प्रभागाचे अध्यक्ष आणि तरुणांचा अपार जनसंग्रह जवळ बाळगून असलेले शेखर भोवाळ आज आपल्या बरोबर आहेत. या निमित्ताने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते पिंपरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. तर या बाबत त्यांची भूमिका काय आहे हे आज आपण त्यांच्याबरोबर चर्चा करून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम शेखर भाऊ, तुमचं मनपूर्वक स्टार सिटी वन मध्ये आपलं स्वागत आहे. विधानसभा मतदारसंघामध्ये तरुण मोठ्या प्रमाणात आहे. या तरुणामध्ये प्रमुख समस्या तुम्हाला कोणती जाणवते, कोणती आढळते? आपल्या पिंपरी शहरामध्ये तरुण मुलं भांबडली आणि जर समस्या पाहिली तर बेरोजगारीची समस्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. आजचा तरुण नोकरी शोधला जातो परंतु त्यांना नोकरी मिळत नाही. पण आपण त्यासाठी अनेक कंपन्यांबरोबर टाईप करून त्यांच्याशी चर्चा करून आपण मुलांना नोकऱ्या कशा मिळतील यासाठी प्रयत्नशील राहू. अजून उद्योगधंदे असतील, उद्योगधंदे काहींना उद्योगधंदे करायचे असतील त्यांच्यासाठी आपण मार्गदर्शन शिबिर घेऊ की त्या मार्गदर्शनामध्ये त्यांना कोणता व्यवसाय करावा, कोणता जोडधंदा करावा त्यासाठी मार्गदर्शन मिळेल. त्यातून आजचा तरुण हा एकदम हुशार तरुण आहे, त्याची एनर्जी खूप आहे. त्या एनर्जी ओळखून आपण त्यांच्या पद्धतीने त्यांना उद्योगधंदे असतील, नोकऱ्या असतील उपलब्ध करून देऊ. पिंपरी विधानसभामध्ये तरुणांना बेरोजगार ही प्रमुख समस्या आहे असं त्यांचं मत आहे. पण ही समस्या घालवायची असेल तर तरुणांना रोजगार दिले पाहिजे. ज्या व्यक्तींना रोजगार नको असेल तर त्यांना उद्योगधंद्यासाठी सुद्धा पोषक वातावरण करण्याबरोबर योग्य ते मार्गदर्शन सुद्धा आज शेखर गोमित्र पंडाच्या वतीने लवकरच सुरू करण्यात येणार आहे. भाऊ, आपला आजून आजपर्यंत जो काही राजकीय सामाजिक जो काही प्रवास आहे या प्रवासामध्ये आपण कोणकोणते उपक्रम विधेयक काम आतापर्यंत आपण केले त्याबद्दल काय सांगा तुम्ही? आजपर्यंत बरेचसे उपक्रम घेतले. पोलिओ लसीकरण असतं, मुलांसाठी स्पर्धा असतील, खो खोच्या कबड्डीच्या स्पर्धा असतील किंवा दहंडी उत्सव असतील, गणेशोत्सव असतील, अजून नवरात्र उत्सव असतील, झाडे लावण्याचे उपक्रम असतील, म्हणजे अशा प्रकारचे अनेक उपक्रम घेतले. ज्यावेळेस तुम्ही बहुप्रभागाच्या अध्यक्ष होता की त्यावेळेस पूर्ण शहराने पाहिलेला आहे उन्हाळ्याचा जो कचरा डेपो जो आहे त्यात तुमची भूमिका महत्वाची होती. असं काय झालं होतं की त्यावेळेस म्हणजे शेखर वाडे पूर्ण शहराला परिचित झालेले होते आणि मग भाऊंची भूमिका योग्य आहे असं काय तो म्हणजे काय त्यावेळेस काय प्रकार झाला होता? कचरा डेपोचा हा खूप मोठा प्रश्न होता आणि संपूर्ण पुनवळे गाव आमच्या गावातील लोक आजही आमच्या गावातील लोक असे खूप चांगले लोक आहेत. त्यांनी माझ्या पाठीवरती काय माहिती दिली आणि मी नगरसेवक असताना त्यांचं प्रेम मी ज्याच्या वेळेस आमच्या गावातील लोकांना हार दिली त्या त्यावेळेस ते माझ्या पाठीवर उभं राहिले. आजही कुठली वेळ आली तर ते आजही माझ्या पाठीमागे माझ्या बरोबर आहेत. त्यांना असं वाटतं शेखरवाडा हा म्हणजे आपल्या घरातला व्यक्ती हा आपला आहे आणि त्या लोकांनी आमच्या गावाचा कचरा डेपो झाला असता म्हणून तर आमच्या इथे विकास कामं सगळे गुंतली असती आणि त्याचा परिणाम आजूबाजूच्या गावांवरती झाला असता. आमच्या गावाची जे डेव्हलपमेंट आहे आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण पाहिलं तर पुणामुळे गावाकडे चांगल्या दृष्टीने पाहिलं विकसित गाव विकसित शहर पिंपरी चिंचवड शहराचा एक भाग पुणामुळे म्हणून पाहिलं जातं. तर कचरा डेपो झाला असता तर आज आमच्या गावाची जे आपण चांगल्या प्रकारे पाहतोय ते पाहता आलं नसतं. तर मला अभिमान वाटतो त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले माझ्यावर आमच्या गावातील लोक असतील सगळे सगळ्यांनी मिळून म्हणजे मी प्रतिनिधित्व केलं पण ते काय माझ्या एकट्याचं नव्हतं माझ्या गाव माझ्या पाठीवर होता त्यामुळे आम्ही रस्ता रोको आंदोलन घेतो. त्या आंदोलनाचा इतका मोठा फायदा झाला मला आजपर्यंत तिथे कचरा डेपो होऊ शकला नाही. खूप मला त्या गोष्टीचा आनंद आहे आणि आजही माझी लोक माझ्या बरोबर आहेत त्याच्याबद्दल मी म्हणजे एकदम बरं वाटतं. त्याच्याबरोबर पिंपरी विधानसभा मतदारसंघ निवडूया
ज्या पद्धतीने तरुणांच्या काही समस्या आहेत तशा संपूर्ण हा जो काही पिंपरी विधानसभा मतदारसंघ आहे, सामूहिक समस्या त्या मतदारसंघाच्या काय आहेत? पिंपरी मतदार सामूहिक समस्या काय आहेत? मुख्य समस्या म्हणजे कशा असतात? मुख्य समस्या पाण्याची समस्या, कचरा म्हणजे घाणीचं सामानची, परत मुलं व्यसनाधीन झालेली, परत अजून म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी, ड्रेन लाईन असेल किंवा रस्ते काय. या मतदारसंघामध्ये झोपडपट्ट्याचं वास्तव्य जास्त आहे, तर झोपडपट्ट्याबद्दलचं काय म्हणजे काय समस्या त्या ठिकाणी निर्माण होतात? झोपडपट्ट्याचं पुनर्वसन होतंय का किंवा त्या संदर्भातल्या काही शासनाचा पाठपुरावा केलेला आहे का? झोपडपट्ट्याचं पुनर्वसन होण्यासाठी मला मला तरी वाटतं लोक माझ्यावरती विश्वास ठेवतील आणि मला काम करण्यास संधी दिली. माझे ध्येय मी असं काम करणार ना की झोपडपट्टी म्हणजे एकही माणूस झोपडपट्टी राहायला मिळालं पाहिजे, त्याला स्वतःचं घर मिळालं पाहिजे, त्याला पाहिजे तसं त्याच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे. आणि जे लोक तिथं राहत असतील तर त्यांना त्या ठिकाणी देऊ, आणि जे लोक स्थलांतरित होत असतील त्यांना त्यांच्या हक्काचं घर त्या ठिकाणी आपण मिळवून देण्याचा प्रयत्न करू की ज्या ठिकाणी त्यांचं घर आहे त्याच्यापेक्षा चांगली सुविधा असणार घर देण्याचा प्रयत्न करू. हे माझे टार्गेट राहणार आहे भविष्यामध्ये. पण मला तरी वाटतं लोक माझ्यावरती विश्वास ठेवले. राष्ट्रवादी पक्षाने आपल्याला संधी काढली आणि संधी जर दिली तर त्याचं तुम्ही सोनं कशा पद्धतीने करू शकाल, कसे करणार? संधी आपण चांगला विचारलेला प्रश्न तर खरंच एकदम चांगला आहे. सर्व माझी काम करण्याची पद्धत वेगळी आणि मी कुठल्या राजकीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कधी कुठली गोष्ट करत नाही. आणि मी भरत असताना एक माझे एक लोकांबरोबर म्हणजे सांगणं सांगायला पाहिजे एक माझे जीवाचे संबंध आहेत, एक जिवाळ्याचे संबंध आहेत. आजपर्यंत मी राहिला जरी पुणे असतो तरी पिंपरी मतदारसंघ असेल, चिंचवड मतदारसंघ असेल, भोसरी मतदारसंघ इथं माझे नातेवाईक असतील, माझा मित्र परिवार असेल किंवा ज्येष्ठ नगरसेवक असतील, इतर पक्षाचे असतील, सगळ्यांकडून माझे एकदम सलोख्याचे संबंध आहेत. ते माझी कामाची पद्धती अत्यंत वेगळी, मी कुठली खोटे आश्वासन देत नाही. पहिली गोष्ट जे माझ्याकडून काम होणार आहे मी तेच काम करतो, ही आपली कामाची पद्धत आहे. आणि बाकी नगरसेवक आहेत सगळे की आज जरी मला पक्षाचं तिकीट जाहीर झालं ना तरी माझ्याबरोबर मनुष्यभाऊ मोठे नानी आदरणीय राजू मिसाळभाऊ असतील, चावीभाई असतील, प्रसन्नभाई शेट्टी असतील, नापा काटे असतील, हे माझ्याबरोबर ओपनली फिरतात, श्याम मोहनाटे असतील. म्हणजे हे प्रेम आहे ना, हे कुठं काय दुसरं आहे, हे प्रेम आहे, ते माझ्या प्रेम करतात. तिकीट मिळू नाही मिळू ही नंतरची गोष्ट आहे, पण त्यांनी जो माझ्या विषयावर विश्वास दाखवलाय मला तरी वाटतं की त्यांच्या विश्वासाला पात्र झालं. आणि भविष्यात काही अडचणी आल्या असं आल्या त्यांना माझ्यामुळं तर मी त्याच्यासाठी नक्की त्यांच्या पाठीमागे उभा आहे. आत्ता सध्याच्या त्या पिंपरी विधानसभेच्या इच्छुक उमेदवारामध्ये फक्त शेखर बोबाळ असे व्यक्तिमत्व आहे की ज्यांचा मित्र परिवार हा सर्व पक्षामध्ये आहे, असं का नाही फक्त राष्ट्रवादी शिवसेना आहे, भाजप आहे, आरपी आहे, म्हणजे अनेक पक्षामध्ये ज्यांचा मित्र परिवार मोठ्या प्रमाणात आहे आणि जे बोलेल तेच करेल आणि जे करेल तेच बोलेल त्या वृत्तीप्रमाणे आतापर्यंत त्यांचा जो प्रवास आहे त्यामुळं अनेकांचा विश्वास त्यांच्यावर आहे. पक्षांतर्गत सुद्धा काही घर करत असतात, अनेक सुद्धा तुमच्यावर अनेक सुद्धा इच्छुक आहे, तर ह्या ज्या काय इच्छुकांची संख्या आहे त्याच्यामध्ये आपापर्यंत जे काही मैत्री संबंध आहे जेवढा आहे तर ह्या ह्यामुळे कोणत्याच अडचण निर्माण होतोय का? तुम्ही जे इच्छुक दाखवले किंवा विधानसभेसाठी इच्छुक आहे तर तुमचे पक्षांतर्गत सुद्धा खूप मित्र आहेत, त्यांचे बी काही निवडणुकीसाठी उभा आहेत आता, ह्याचा काही परिणाम त्या तुमच्या मैत्रीवर होईल का? नाही, आदरणीय अजित दादा पवार तसे पिंपरीजवळ शहर अजित आनंद आणि अजितदादांचा शब्द अंतिम असतो. पण काम करत असताना मला तरी वाटत नाही की काय अशा गोष्टी असतील आमच्यामध्ये लागतात काही कसे दादांनी पुन्हा जर आम्ही सगळ्यांचं काम करणार त्यामुळे तो प्रश्न येत नाही. आणि नक्की मला तरी वाटतं अजित दादा माझ्यावरती विश्वास ठेवून मला काम करण्याची संधी दिली. अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाची अखंड महाराष्ट्राला कुठल्याही नेत्याची अशी कामाची पद्धत नाही. आदरणीय दादा त्यांच्याकडून मी शिकलो जे होणार काम तेच सांगायचं, खोटं सांगायचं नाही, काम होणार चक्र मारायला लावायचे हे अजित दादाने आम्हाला शिकवले. आदरणीय अजित दादांचं व्यक्तिमत्व हे संपूर्ण महाराष्ट्राला हवंय. दादा यांनी मी तरी मला सांगा वाटतं दादा तुम्ही आम्हाला पोरक करू नका, तुम्ही पिंपरी
शाळेवर लक्ष द्या, झालेल्या चुका आम्ही सुधारू। हे आता ही लाट आहे, याच्यामध्ये या गोष्टी घडून गेल्या, पण तुम्ही आम्हाला बोलत करू नका। ही भावनिक आवाहन आहे आमचं, तुम्ही तेवढं आदानप्रदान आमचं करतो। पिंपरी चिंचवडच्या शहराच्या जडणघडणीमध्ये शरद पवार असतील, अजित पवार असतील, त्यांचं सुद्धा मोठं योगदान आहे असं त्यांचं मत आहे। आणि पुन्हा एकदा या शहराला अजितदादांच्या नेतृत्वाची खरी गरज आहे असंही त्यांचं मत आहे। आणि जो काय मोदी लाटेचा जो काय प्रभाव होता तो आता कुठेतरी खंडित झालेला आहे। येणाऱ्या विधानसभामध्ये निश्चितपणे राष्ट्रवादीला पुन्हा संधी आहे असं एक जनमत त्या माध्यमातून पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे। बहुतर म्हणजे शेवटचाच प्रश्न आहे, जर तुम्हाला पक्षाने तिकीट द्यायला की आता तुमचं नाव सगळं आघाडीवर आहे, तर तिकीट भेटल्यानंतर तुम्हाला कितपत विजयाची खात्री आहे? तिकीट जर मला मिळालं असेल काय माझी कामाची पद्धत बघून माझ्या लोकांबरोबर संपर्क जे आपण कशाप्रकारे काम करतो आपली कामाची पद्धत वेगळे राहणार मला तरी वाटतं आपलं सारखं काम कोणत्याही करणार नाही। कारण आतापर्यंत माझी एक पूर्ण फेरी पिंपरी मतदारसंघात झाली, माझ्या गाठीभेटी झाली, मग ज्याप्रमाणे रिस्पॉन्स मिळतोय मग मला नक्की खात्री आहे दोन आधी चांगलं शेवटचं असेल। पिंपरी विधानसभामध्ये राष्ट्रवादीची खरी लढाई कुठल्या पक्षाबरोबर असणार आहे कसं ते आपण आता तरी सांगू शकतो। आता उमेदवारी युती व्हायची पद्धत उमेदवारी माहिती काय आपल्याला त्याबद्दल चर्चा करायची नाही। जो उमेदवार कुणी असतो आपण त्याच्याबरोबर जाण्याला तयार आहे। म्हणजे सध्या राष्ट्रवादीच्या पुढे भाजप येऊ शकेल का, आरेका येईल का, शिवसेना येईल, हे आत्ताचा विरोधात संक्रमावस्था आहे। पण राष्ट्रवादीचा उमेदवार फिक्स आहे, राष्ट्रवादीची जा पिंपरी विधानसभामध्ये सांगा ही राष्ट्रवादी सुटलेली आहे, त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये एक उत्साहाचं वातावरण असून फेस टू फेस, घर टू घर, बोट टू बोट असा सर्व प्रचार आता शेखर भावांनी सुरू केलेला आहे। आणि आत्ता सर्व उमेदवारांमध्ये शेखर भावांनीच आघाडी घेतलेली आहे। स्टार सिटीवरच्या माध्यमातून त्यांनी आज त्यांची भूमिका आज आपल्या पुढे मांडलेली आहे। त्यांच्या पुढे राजकीय वाटचाली स्टार सिटीवरतर्फे मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद।